नमस्कार मित्रांनो, डॉक्टर नागरिकाच्या चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या अशा कंप्लेंट असतात की डॉक्टर पोट साफ होतं पण यांना समाधान वाटत नाही. तर असं का होतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहे की पोट साफ होतं म्हणजे मलप्रवृत्ती तर होते पण समाधान वाटत नाही, मग पुन्हा जावंसं वाटतं. तर याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि हे असं का होतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, बरेच वेळेला असं का होतं? कारण बरेच वेळेला असं असतं की मलाची जी क्वांटिटी असते ना, ती कधी कधी कमी प्रमाणात बनते आणि ही कमी प्रमाणात बनली तर पूर्णपणे मल हे बाहेर टाकलं जात नाही, काही मल आतमध्येच राहतं आणि अशा वेळेला काय होतं तर आपलं पोट साफ रोज होताना तर दिसतं आपल्याला, म्हणजे मलप्रवृत्ती तर होते पण पोट साफ झाल्याचं जे समाधान असतं ना ते आपल्याला मिळत नाही. तर ते मिळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर सर्वात पहिलं आपल्याला हे करायला पाहिजे की मल जी तयार होत आहे, मलाची निर्मितीची जी क्वांटिटी आहे ना ही वाढवायला पाहिजे. मल तयार होण्याची क्वांटिटी जर आपण वाढवली, म्हणजे मल जास्त प्रमाणामध्ये तयार झालं, तर हा त्रास काही प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी नक्की मदत होईल. तर चला आपण जाणून घेऊया की मल प्रवृत्तीची क्वांटिटी वाढवायची असेल आणि पोट साफ होण्याचं समाधान मिळवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. मित्रांनो, मलची प्रवृत्ती वाढण्यासाठी काही औषधं घेण्याची गरज नाही आहे, कारण तुम्ही साधा कॉमन सेन्सने विचार करा की जे आपण आहारामध्ये घेतो त्या आहाराचंच मल तयार होतं आणि हेच मल पुढे जाऊन शरीराला ताकद देणारं सुद्धा असतं. मित्रांनो, तुम्ही ऐकताय ते बरोबर ऐकताय. बरेच वेळेला आपल्याला असं वाटत असतं मल म्हणजे ही विष्ठा आहे आणि ती शरीराच्या बाहेर काढून टाकणारी आहे, पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की मल सुद्धा आपल्या शरीराला ताकद प्रोव्हाइड करत असतं. आयुर्वेदामध्ये एक आजार सांगितलेला आहे तो म्हणजे राजयक्ष्मा. या राजयक्ष्मा म्हणजे सध्या जर तुम्ही म्हणाल की ज्याच्यामध्ये वजन कमी होतं, शरीराची इम्युनिटी कमी होऊन जाते, अशा आजारामध्ये ज्या वेळेला शरीराचं बल एकदम कमी झालेलं असतं अशा वेळेला शरीर जे ताकद घेत असते किंवा ताकद वापरत असतं हे आपल्या मलापासून शरीर ताकद वापरत असतं. म्हणूनच हे जे मल असतं त्याचं या आजारामध्ये संरक्षण करून ठेवायला सांगितलं. मग संरक्षण करून ठेवण्यासाठी याच आजारामध्ये सांगितलेलं आहे की मलाची क्वांटिटी वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. मित्रांनो, मलाची क्वांटिटी जर वाढली तर पोट साफ होण्याचं समाधान तुम्हाला होण्याची शक्यता ही जास्त आहे. तर मलाची क्वांटिटी वाढण्यासाठी आपल्याला आहारामध्येच असे काही पदार्थ घेणं गरजेचं आहे ज्याच्याने आपल्या मलाची क्वांटिटी ही चांगल्या प्रकारे वाढेल. तर सर्वात पहिला पदार्थ म्हणजे यव. यव म्हणजे काय? तर त्याला सध्या इंग्लिशमध्ये बारली म्हणून म्हणतात. नीट आहे का? बारली, बाजरी नाही, बारली. बारली हा पदार्थ सध्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि बऱ्याच ठिकाणी मिळतो. या बारलीचं जर तुम्ही सेवन केलं तर मलाची क्वांटिटी ही चांगल्या प्रकारे वाढते. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मलाची क्वांटिटी वाढली की त्या मलामध्ये रुक्षता वाढायला नको. बार्ली जे असतं ना हे खूप ड्राय असतं, रुक्षता वाढवणार आहे. म्हणून बार्लीचं सूप किंवा बार्लीची खिचडी किंवा बार्लीचे डोसे, तुम्ही जे काही पदार्थ या बार्लीपासून तयार कराल ते पदार्थांमध्ये तुम्हाला तूप टाकणं हे अनिवार्य आहे, कारण त्याच्याने त्या पदार्थाची रुक्षता जी आहे ना ही कमी होणार आहे आणि स्निग्धता वाढणार आहे. आणि स्निग्धता वाढल्या कारणाने पुढे जाऊन मलामध्ये रुक्षता वाढणार नाही आणि सहज मलप्रवृत्ती होण्यासाठी मदत होणार आहे. दुसरा पदार्थ म्हणजे उडदाची डाळ. मित्रांनो, उडदाची डाळ ही सर्वात श्रेष्ठ पुरुष जनन सांगितलं आहे. पुरुष म्हणजे काय? मल. आणि जनन म्हणजे काय? निर्मिती करणं. मलाची निर्मिती जास्त करण्यासाठी उडीद डाळीचा वापर तुम्ही हा खूप चांगल्या प्रकारे करू शकता. त्यानंतर मलाची निर्मिती आणि मलाची क्वांटिटी वाढवण्यासाठी पालकचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर ज्वारीची भाकरीचा वापर करू शकता, बाजरीचा सुद्धा वापर करू शकता. हे पदार्थ आहारामध्ये ठेवल्याने मलाची निर्मिती, मलाची क्वांटिटी ही वाढते आणि ज्या वेळेला तुम्हाला पोट साफ होतं त्यावेळेला ते समाधानकारक साफ होण्याची शक्यता ही खूप जास्त कारक असते. आणि असं केल्याने तुम्ही जी नेहमी कंप्लेंट करत असता की डॉक्टर पोट साफ तर होतं, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला मलप्रवृत्ती तर होते पण समाधान वाटत नाही, तर हे पदार्थ जर तुम्ही आहारामध्ये घेतले आणि त्याबरोबर तुपाचं प्रमाण जर तुम्ही आहारामध्ये घेतलं तर तुम्हाला
पोट साफ होण्याचं समाधानही मिळेल। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला आणखीन बघायचे असतील तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राइब करा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा।